आपण पाहतोय आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीसचं जे न्यू जे रजिस्ट्रेशन होतं ते चालू करण्यात आलेलं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कुठं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन मीन्स पर्टिक्युलर पदासाठी तुमचं एज्युकेशन किती पाहिजे जेव्हा तुम्ही इलिजिबल असतात हे पण आपल्याला पाहायचं आहे नंतर प्रत्येक पदासाठी एज लिमिट त्यांनी किती दिलेली आहे ओपन वाल्यांसाठी किती आहे कॅटेगरीसाठी किती आहे काय पॅरामीटर्स आहेत एज लिमिटचे ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत तर चला आपण स्टार्ट करूया आलो आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जिथे की तुमच्या व्हॅकन्सी फिलअप केल्या जाणार आहेत ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाणार आहे पहा इथे त्यांनी ते दोन तीन टॅब दिलेले आहेत त्या टॅबमध्ये आपल्याला काय डेटा भेटणार आहे आपण पाहू इथे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे इन डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे दुसरी टॅब आहे व्हॅकन्सी मॅट्रिक्स रिक्त पदे कोणत्या जागेसाठी किती आहेत आणि ती पदे कोणत्या मंडळामध्ये आहेत हे तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे नंतर आहे एज लिमिट वयोमर्यादा काय असणार आहे ह्या सर्व पॅरामीटर्स त्यांनी इथे दिलेल्या आहेत आता पाहूया आपण व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये आपल्याला कसं पाहायचं कुठे किती व्हॅकन्सीज आहेत ते व्हॅकन्सी मॅट्रिक्सवरती क्लिक करूया पहा या इंटरफेसमध्ये तुम्हाला दिसत आहे त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे कोणत्या विभागामध्ये किती पदं आहेत आणि कसं आहे ते आता आपण इथे लातूर विभागाच्या सिटमॅट्रिक्स पाहूया आणि ही लातूर विभागाची सिटमॅट्रिक्स दिलेली आहे आता ह्या सिटमॅट्रिक्समध्ये तुम्हाला पूर्णपणे सीट्स लक्षात येतील कोणाला किती सीट्स आहेत कोणत्या विभागासाठी किती सीट्स आहेत नंतर तुम्हाला इथे कळेल मीन्स आता समजा हे लॅबोरेटरी टेक्निशियन आहे तर लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत त्यांनी इथे एस सी एस टी ओपनसाठी अशाप्रमाणे ईडब्ल्यू एस साठी अशाप्रमाणे त्यांनी सीटमॅट्रिक्स दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर आहे जे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहतोय त्यांनी ते खालच्या साईडला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण पाहतोय फार्मसी पोस्टसाठी म्हणजे फार्मसी ऑफिसर पदासाठी व्हॅकन्सी किती आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी तुमच्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे पण आता तुम्ही एस एस सी क्वालिफिकेशन पाहिजे मीन्स तुम्ही दहावी पास पाहिजे आणखी तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी नाहीतर बी फार्मसी हे तुम्ही क्वालिफाय पाहिजे ॲप्रुव्हड युनिव्हर्सिटीकडून नाहीतर एम फॉर्म क्वालिफाय पाहिजे मीन्स डिप्लोमा डिग्री आणि एम फॉर्म हे सर्व क्वालिफिकेशन तुम्हाला जमणार आहे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुमचा डिप्लोमा असेल फा बी फॉर्म असेल या एम फॉर्म असेल तरी तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यांनी हे क्लिअरली सांगितले आहे त्यांनी सीट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे एस सीसाठी किती आहेत एस टीसाठी किती आहेत ओबीसी ईडब्ल्यू एस ओपनसाठी किती सीट्स आहेत हे त्यांनी दिलेलं आहे आपण ज्या पद्धतीने आता लातूर विभागाच्या सीटमॅट्रिक्स पाहिलं रिक्त जागा पाहिल्या प्रकारे तुम्ही इथे दिलेल्या मुंबई विभागाच्या पुणे विभागाच्या अकोला सर्कलच्या ह्या सर्व व्हॅकन्सीज तुम्ही पाहू शकता फक्त या लिंकवरती क्लिक करायचं ती पी डी एफ फाईल तुम्हाला डाउनलोड होणार आहे तुम्ही तिथे ते सर्व डिटेल्स पाहू शकता आता आपण नेक्स्ट बीटकडे जाऊ आता आपल्याला पाहायचं वयोमर्यादा काय आहे त्यांनी ते टॅब दिलेला आहे पहा एज लिमिट वयोमर्यादा ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि पाहायचंय ते पीडीएफ डाउनलोड करून की तिथे तुम्हाला वयोमर्यादा काय दिलेली आहे डी एफमध्ये त्यांनी इन डिटेल सांगितलेलं मी आणि जास्तीची वयोमर्यादा काय असणार हे त्यांनी सांगितलेलं आहे पहा जाहिरातीमध्ये नमूद केल्या सर्व पदाकरिता खालील प्रमाणे वयोमर्यादा असेल सर्व पदांसाठी खालीलप्रमाणे वयोमर्यादा असणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे वयोमर्यादा तुमच्या कोणत्या डेटपर्यंत काउंट होतील हे त्यांनी सांगितलेलं आहे एकतीस जुलै दोन हजार एकवीसपर्यंतची पर्यंतची तुमची वयोमर्यादा काउंट होणार आहे हे त्यांनी ते क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कमीत कमी वय हे अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम वय जे आहे ते ओपनसाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष असं त्यांनी वयोमर्यादा इथे इन डिटेल दिलेल्या आहेत त्यांनी आणखी काही डिटेल्स दिलेल्या आहेत वयोमर्यादा त्या दिलेल्या आहेत त्यांनी फक्त प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के तीस टक्के जे प्रयोगशाळेत मर मर्यादा दिलेली आहे ती पण एकतीस जुलै दोन हजार एकवीसपर्यंतची काउंट केली जाणार आहे त्याच्यामध्ये पण मिनिमम वय हे अठरा वर्ष आहे फक्त जे मॅक्झिमम वय आहे ते ओपनसाठी अडुतीस होतं ऑदर पोस्टसाठी फक्त ह्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यासाठी ते चाळीस वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे ही झाली वयोमर्यादाबद्दलची माहिती जी की तुम्हाला खूप आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतो आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन कसं पाहिजे आणि वयोमर्यादाची लिमिट काय आहे हे आता पहा तुम्हाला इथे दिसत असेल अप्लिकंट फिलिंग इन्स्ट्रक्शन फॉर्म भरण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी डेमो फर्स्ट आणि डेमो सेकंड दिलेला आहे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचं आहे आणि ते टॅब दिलेला आहे त्यांनी ॲप्लिकेशन हिअर फॉर ग्रुप सी तुम्हाला ग्रुप सी ची अप्लिकेशन फॉर्म भरायचे असेल तर इथे क्लिक करायचं आणि तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तुम्ही इथे क्लिक करून तुमचा अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता काल रात्री अकरा वाजल्यापासून हे फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन होणार आहे मध्ये त्यांनी एका साईडला सांगितलं लॉग इन हियर इथे लॉग इन करायचं आहे ते लॉग इन करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला तुमचं ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं आहे त्यासाठी त्यांनी एक नवीन टॅब दिलेला आहे न्यू रजिस्ट्रेशन नवीन नोंदणी इथे तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे हे पूर्ण फॉर्म फिल करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या मेलवरती तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड येणार आहे ते घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि पुढची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल की अप्लिकेशन फॉर्म आपल्याला कुठे भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे दुसऱ्या डिटेल्स पाहिलाय आपल्याला आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे नंतर पाहिलं आपण सेटमॅटिक्स डिस्ट्रिब्युशन कसं आहे कोणत्या कास्टसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ह्या सर्व डिटेल्स पाहिल्या अशा नवीन गोष्टी आरोग्य विभागाच्या नोटिफिकेशन पाहण्यासाठी व मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मागची जी एक्झामिनेशन झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामधले जे फार्मसी ऑफिसर ह्या पदासाठी जे जे क्वेश्चन्स आले होते त्या आपण इन डिटेल्स पाहणार आहेत त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा